बोलत असताना थोडंसं सगळ्यांनाच व्यवस्थित विचार करून शब्द त्या ठिकाणी टाकावा लागतो. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आणि एक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल. हे मात्र कुठल्याही महाराष्ट्रातल्या जनतेला न पटणारी गोष्ट आहे. याच्याबद्दल एकदा काय ते व्यवस्थितपणे सांगून प्रेस नोट काढून हा विषय संपवलेला जास्त बरा असं माझं. का राज्यपाल एक मोठं पद आहे. महामहिम राज्यपालांच्या संदर्भामध्ये त्यांनी खरं तर कुणीही महत्वाच्या पदावर बसणाऱ्या व्यक्तींनी सगळ्या देशाचं राज्याचं त्यांच्याकडे त्या ठिकाणी लक्ष असतं. बोलत असताना थोडंसं सगळ्यांनाच व्यवस्थित विचार करून शब्द त्या ठिकाणी टाकावा लागतो. परंतु दोन बाबी ज्या काही कानावर येतात किंवा पाहण्यात आलेल्या आहेत किंवा ऐकण्यात आलेल्या आहेत. एक तर छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल आणि एक महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल. हे मात्र कुठल्याही महाराष्ट्रातल्या जनतेला न पटणारी गोष्ट आहे. त्याबद्दल कदाचित भाजपचे पण अडचण अशी झाली की बाबा राज्यपाल बोलून तर गेलेले, कधी अजाणतेनं काही जण बोलून जातात, शब्दातनं वेगळा अर्थ त्या ठिकाणी निघू शकतो. पण इथं त्यांना पुन्हा पत्रकार मित्रांनी पण विचारलेलं होतं की बाबा ह्याच्याबद्दल, तर त्यांनी दुसऱ्यांदा पण सांगितलं की मी ते मी देखता हूं, चेक करता हूं, असं काहीतरी त्यांनी उत्तर त्यामध्ये दिलेलं आहे. पण ह्याच्या संदर्भातल्या अनेकांनी आपल्या भावना ह्या व्यक्त केलेल्या आहेत. सोशल मीडियावर ह्या सगळ्या गोष्टी फिरत आहेत. खरं ह्याच्याबद्दल एकदा काय ते व्यवस्थितपणे सांगून प्रेस नोट काढून हा विषय संपवलेला जास्त बरा असं माझं.